आवाज ऐकू येतोय ना माझा? माझा आवाज ऐकू येतोय ना? माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना? ओके ठीक आहे. तुम्ही बोललेलं कधी ऐकू येणार नाही, माझा प्रॉब्लेम आहे कायचा. तर काय असेल तर मला ह्याच्यावरती मेसेज टाका, ह्याच्यावरती कशावरती चॅटवरती चॅट करू शकता तुम्ही. हा चला, आपण मागच्या लेक्चरला एक्वायर इम्युनिटी बघितलेली. ओके सो एक्वायर इम्युनिटीचे आपण टाईप बघितलेले. सो इम्युनिटी इज ब्रॉडली क्लासिफाईड इन टू इनेट इम्युनिटी अँड एक्वायर इम्युनिटी. नाव यू नो दॅट इनेट इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनबॉर्न इम्युनिटी, वेअर एज द एक्वायर इम्युनिटी इज द इम्युनिटी डेव्हलप आफ्टर दी बर्थ. नाव इन द इनेट इम्युनिटी देर आर डिफरंट बॅरियर्स, जे आपण लास्ट टाइम मागच्या लेक्चरला डिस्कस केले. दोज बॅरियर्स आर सम आर फिजिकल बॅरियर्स, फिजिओलॉजिकल बॅरियर्स. ओके देन आर देन सर्टन प्रोटीन्स विच आर प्रेझेंट इन ब्लड, ऑर वेन दे आर द प्रोटीन्स वेन दे वेन फॉरेन पार्टिकल एंटर इन टू इन वेन फॉरेन पार्टिकल इज एंटर द प्रोटीन गेट ऍक्टिवेटेड. सम सेल्स आर देअर which are present in the blood also as well as body also. So skin, mucus, different chemicals such as interferon. Interferon secreted by some cells which are present in our body. They are virus suppressants chemicals. Then lysozyme, which is a bacteriolytic enzyme secreted by tears gland, or you can say lacrimal gland. Then fever, that is when the microorganism enter the body, starts increasing the body temperature. Increased body temperature kills the microorganism. Then HCl, that is hydrochloric acid, which is present in the gastric juice or secreted by gastric gland. So hey sagla apan innate immunity madhe baghila je inborn hai. Acquired immunity hi immunity fakt invertebrate madhe vertebrate madhe milte. तर इनेट इम्युनिटी हे दोघांमध्ये मिळते. अक्वायर इम्युनिटी म्हणजे इम्युनिटी डेव्हलप आफ्टर दी बर्थ. याच्यामध्ये दोन प्रकार आपण कालच्या लेक्चरला बघितले, ते म्हणजे अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी, अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये अँटीजन चा रोल आहे, तर अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये अँटीबॉडीजचा रोल आहे. ज्या वेळेला अक्वायर्ड ऍक्टिव्हिटी अँड अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये देयर आर अगेन टू टाइप्स, वन इज natural and second one is artificial. So natural acquired immunity means what? When any person or come in contact with or exposed to different pathogens or foreign particles, the foreign particles or pathogen naturally enter and cause diseases, that is called as natural acquired active immunity. And when artificially antigens अगर आपण जर इंजेक्ट करतोय तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. मग ते त्याचं थोडक्यात उदाहरण आहे वॅक्सिन. वॅक्सिन घेताना आर्टिफिशियली अँटीजन इंजेक्ट करतो आपण. त्याच्यानंतर अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये आपण अँटीबॉडीज बघितल्या. सो अँटीबॉडीज बाय नॅचरल अँड अँटीबॉडीज बाय आर्टिफिशियल. नॅचरल मीन्स मदर टू फिटस through placenta, through colostrum. Artificial acquired immunity, ready-made antibodies are injected through vaccine. So थोडक्यात acquired passive immunity मध्ये antibodies आहेत आणि acquired active immunity मध्ये antigens आहेत. Acquired active immunity मध्ये antigens दोन प्रकारे बॉडीच्या आत जातात. एक नॅचरली जातात जर कुठलाही ऑर्गॅनिझम म्हणजे ह्युमन किंवा जर एक्सपोज झाला, हे एक प्रकार तो नॅचरली आत गेले अँटीजन्स, आणि आर्टिफिशियली आपण त्याला आत टाकले अँटीजन्सला वॅक्सिनने, तर ती आर्टिफिशियल झाली. तसंच केस आहे नॅचरल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये आणि ऍक्टिव्ह आर्टिफिशियल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये. आता आपण हे वेगवेगळे टाईप्स बघूया. बघा, अक्वायर इम्युनिटी इज टू टाईप्स, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ऍक्टिव्ह इम्युनिटी, it is the resistance developed by individual
ऍज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. अँटीजेनिक स्टिम्युलस मध्ये मुळे तयार झालेली इम्युनिटी, दॅट इज कॉल्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. वेन ए होस्ट इज एक्सपोज टू अँटीजन्स विच मे बी इन द फॉर्म ऑफ लिव्हिंग ऑर डेड मायक्रोब्स ऑर अदर प्रोटीन्स, द अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द होस्ट बॉडी. म्हणजे होस्ट जर एक्सपोज झाला अँटीजनला, मे बी लिव्हिंग फॉर्म मध्ये किंवा आयदर इन दी वॅक्सिनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे मायक्रोब्स, डेड मायक्रोब्स म्हणजे वॅक्सिन थोडक्यात, ऑर अदर प्रोटीन्स, द अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन दी होस्ट. त्याच्या अगेन्स्ट बॉडी अँटीबॉडी तयार करते होस्टच्या अगेन्स्ट. सो दिस टाईप ऑफ इम्युनिटी इज कॉल्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी, विच आर ऑफ टू टाइप्स. सो ऍक्टिव्ह इम्युनिटी इज स्लो अँड टेक्स टाइम टू गिव्ह इट्स फुल इफेक्टिव्ह रिस्पॉन्स. इट इज ऑल्सो नोन ऍज अडॅप्टिव्ह इम्युनिटी. बघा, ऍक्टिव्ह इम्युनिटीला किंवा अक्वायर इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं सुद्धा म्हणतात, आणि इनबॉर्न इम्युनिटीला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हणतात. इथं तुम्हाला एक प्रश्न विचारू शकते, डिस्टिंग्विश बिटवीन इनेट इम्युनिटी अँड अक्वायर इम्युनिटी. सो हे डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर लायचे. सो इट इज इट ऑल्सो नोन ऍज अडॅप्टिव्ह इम्युनिटी. द ऍक्टिव्ह इम्युनिटी मे बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. ऍक्टिव्ह इम्युनिटी एकतर नॅचरल आहे किंवा आर्टिफिशियल आहे. नॅचरल म्हणजे काय? नॅचरल अक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी, इम्युनिटी अक्वायर ड्यू टू इन्फेक्शन इज कॉल्ड नॅचरल अक्वायर्ड, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. इट इज डेव्हलप आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजन इन द बॉडी. इट इज लॉंग लास्टिंग इम्युनिटी, दॅट इज पर्सन हु हॅज रिकवर्ड फ्रॉम अटॅक ऑफ मिसल्स डेव्हलप नॅचरल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी टू मिसल्स फॉर द लाईफ टाइम. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, कुठलंही इन्फेक्शन झालं, म्हणजे स्मॉल पॉक्स असू दे, चिकन पॉक्स असू दे, मिसल्स असू दे, बरोबर ना, म्हणजे याला कांजण्या, गोवर, देवी असं म्हणतात, तर ह्याच्या अगेन्स्ट हे एकदा झालं तर त्याच्या अगेन्स्ट बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात, बरोबर ना, लॉंग टाइमला. कारण आपण ती अँटीबॉडीजची कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेली, युनिक फीचर्स बघितलेलं, की एकदा अँटीबॉडीज तयार झाल्या की त्या अँटीबॉडीज मेमरीमध्ये कायमस्वरूपी राहतात. सेकंड वन इज आर्टिफिशियल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. इन आर्टिफिशियल अक्वायर्ड इम्युनिटी, इट इज द रेजिस्टन्स इंड्यूस बाय वॅक्सिन. म्हणजे वॅक्सिनमुळे वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये आपण अँटीजन इंड्यूस करतो, म्हणजे अँटीजन आत टाकतो आणि बॉडीला इंड्यूस करतो अँटीबॉडीज तयार करण्यासाठी. सो वॅक्सिन इज इंट्रोड्यूस इन टू द बॉडी टू स्टिम्युलेट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज बाय द इम्युन सिस्टम. एक्झाम्पल पोलिओ वॅक्सिन, बीसीजी वॅक्सिन एक्सेट्रा. सच इम्युनिटी मे बी टेम्पररी ऑर परमनंट. सेकंड वन इज पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये आपण अँटीबॉडीज आत टाकतोय, लक्षात ठेवा. पॅसिव्ह इम्युनिटी इज अक्वायर्ड वेन रेडीमेड अँटीबॉडीज, मगाशी आपण इकडे अँटीजन म्हटलेला, आता आपण इकडे अँटीबॉडीज म्हणतोय, आर रिसिव्ड बाय द बॉडी सेल्स, ऑर वेन रेडीमेड अँटीबॉडीज आर डायरेक्टली गिव्हन टू प्रोटेक्ट द बॉडी अगेन्स्ट फॉरेन एजंट, इट इज कॉल्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे स्पेसिफिक अँटीजनच्या अगेन्स्ट आपण अँटीबॉडीज बॉडीमध्ये टाकतो. द बॉडी सेल डू नॉट टेक एनी ऍक्टिव्ह पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी. म्हणजे इकडे कुठल्याही प्रकारची बॉडीचा त्यात सहभाग नसतो, बॉडी फक्त ती एक्सेप्ट करते आणि बॉडी अँटीबॉडी म्हणून बॉडीमध्ये स्टोर करते, बरोबर ना. बॉडी अँटीबॉडी जे काय घेतलेले आहेत त्या फक्त रिसीव्ह करायचं काम करते. मगाशी आपण अँटीजेनच्या आगेच अँटीबॉडी तयार होतो असं बघितलं, इथे फक्त अँटीबॉडीज घेते बॉडी. द पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी अक्वायर्ड आयदर नॅचरली ऑर आर्टिफिशियली. नाउ सो नॅचरल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, इथं काय होतं बघा, बिफोर बर्थ द मॅटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर, म्हणजे आईकडनं मुलाकडे अँटीबॉडीज ट्रान्सफर होतात, ओके, दॅट इज फ्रॉम मदर टू फिटस थ्रू प्लासंटा, प्लासंटा मधून. दुसरं,
after birth, antibodies are transferred from mother to infant through yellowish fluid colostrum secreted by mother during the initial day of lactation as abundant antibodies, that is IgA, it's a now IgA lakshat theva, to protect the infant. म्हणजे आपण तिथं पण रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये बघितलेलं की डिलिव्हर्ड झालेल्या बेबी मध्ये इम्युन सिस्टीम कमी असते कारण डायरेक्टली एक्सपोज होतो इन्व्हायरमेंटला, सभोवतालच्या कंडिशनला. मग त्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम डेव्हलप व्हायला काही वेळ जातो, तेवढ्या वेळापर्यंत कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आईकडनं मुलाकडे ह्या रेडीमेड अँटीबॉडीज दोन मार्गाने जातात. एक म्हणजे आईच्या ब्लड मधनं मुलाच्या ब्लड मध्ये थ्रू प्लासंटा, ज्याला आपण अम्बिलिकल कॉर्ड वगैरे म्हणतो ते, आणि दुसरं म्हणजे डिलिव्हरी झाल्या झाल्या मॅमरी ग्लँड मधनं जे स्टिकी सबस्टन्स सिक्रीट होतं, दॅट इज कॉल्ड कोलॅस्ट्रियम, विच कंटेन एन नंबर ऑफ अँटीबॉडीज, रेडीमेड अँटीबॉडीज. द अँटीबॉडीज रिसिव्ड बाय बेबी फ्रॉम मदर रिमेन इन द बॉडी फॉर ए शॉर्ट टाइम, देअरफोर नॅचरल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी इज शॉर्ट लिव्ह. नाउ आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, दिस इम्युनिटी इज डेव्हलप बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज युझिंग सिरम फ्रॉम ह्युमन ऑर ॲनिमल्स. ॲनिमल्स किंवा ह्युमनच्या सिरम पासून तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल अँटीबॉडीज ऑप्टेन्ड फ्रॉम हायपर इम्युनाइज्ड हॉर्स, म्हणजे हॉर्सला आपण अँटीजन देऊन त्याच्याकडनं अँटीबॉडीज तयार केले आणि ह्या अँटीबॉडीज आपण नंतर इंजेक्ट करतो ह्युमन मध्ये. ओके, जसं जसं त्याचं एक्झाम्पल आहे रेबीज वाय रेबीज रेबीजचं जे हे म्हणतात काय वॅक्सिन आहे, हे वॅक्सिन रेडीमेड अँटीबॉडीचे एक्झाम्पल आहे. इट इज शॉर्ट लिव्ड. नाउ आपण आता असं बघितलं की आपण हा अक्वायर्ड इम्युनिटी बघतोय. अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये ना मेन जो रोल आहे हा अँटीबॉडीजचा आहे. पण अँटीबॉडीज कोण तयार करतं किंवा मेन जो रोल आहे अक्वायर्ड इम्युनिटीचा तो लिम्फोसाइटचा आहे. तर इम्युन सिस्टीम तयार करणाऱ्या बॉडीमध्ये दोन सेल्स आहेत, एक ज्या आहेत ना त्याला आपण लिम्फोसाइट्स म्हणतो आणि दुसऱ्या आहेत त्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असतात. लिम्फोसाइटचा जर विचार केला तर बघा, असं तुमच्या लक्षात येत असेल की आपण सर्क्युलेशन मध्ये अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट्स बघितले आणि लिम्फोसाइट्स चे पण दोन टाईप बघितलेले, एक बी लिम्फोसाइट आणि एक टी लिम्फोसाइट बघितलेला. हे दोन्ही लिम्फोसाइट किंवा रादर असेही आपण बघितले की सगळे ज्या सेल्स आहेत या सगळ्या सेल्स बोन मॅरो पासून तयार होतात. मी आता फोकस लिम्फोसाइट कडेच करतोय फक्त. लिम्फोसाइट दोन प्रकारचे आहेत, जे टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट असतात. आता हे दोन्ही लिम्फोसाइट ना हे बोन मॅरो मध्ये असलेल्या स्टेम सेल पासून, बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट आर प्रोड्यूस फ्रॉम स्टेम सेल्स ऑफ द बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये जे स्टेम सेल्स असतात या स्टेम सेल्स पासून तयार होतात. म्हणजे काय होतात, तर स्टेम सेल मधले सेल्स काही डिफरन्शिएट होतात आणि डिफरन्शिएट झालेले सेल्स हे लिम्फ नोड मध्ये येतात. म्हणजे ते लिम्फ नोड कोण आहेत, स्प्लीन आहे, पॅन्क्रियाज आहे, टॉन्सिल्स आहेत, पेयर्स पॅचेस आहेत, ते इकडे सगळे ते स्टोर होतात आणि स्टोर होऊन त्यापासून टी लिम्फोसाइट तयार होतो. तर काही सेल्स आहेत डिफरन्शिएट झालेले, काही सेल्स थायमस ग्लँड मध्ये येतात. आता हे लक्षात येत असेल तुमच्या, मी त्यावेळेला हे बोललेलो पण होतो. आपण असं बघितलेलं की ज्या वेळेला कंट्रोल कॉर्डिनेशन मध्ये आपण थायमस ग्लँड शिकताना मी असं सांगितलेलं की थायमस ग्लँड मध्ये थायमस ग्लँड जसं एज वाढत जाईल तसं त्याची पाव कॅपॅसिटी कमी कमी होत जाते आणि म्हणून ओल्ड एज पीपल जे असतात त्यांची इम्युन सिस्टीम वीक होत जाते. त्याचं कारण ही ग्लँड हळूहळू त्याची ते कमी कमी होत जाते काम. त्याच म्हणजे काय, तर थायमस ग्लँड आहे ना ही थायमोसिन नावाचं हॉर्मोन्स तयार करतो.
थायमोसिन हॉर्मोन्स हे जे काय अनडिफरेंशिएटेड सॉरी स्टेम सेल जे काय डिफरेंशिएट झालेले आहेत, काही डिफरेंशिएट सेल्स जे आहेत हे थायमस ग्लँड मध्ये येतात. थायमोसिन हॉर्मोन मुळे ते मॅच्युअर होतात आणि त्यापासून बी लिम्फोसाइट तयार होतात. सो अशा रीतीने लिम्फोसाइट पासून बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट तयार होतात. याला म्हणतात सेल ऑफ इम्युन सिस्टीम, ज्यामध्ये महत्वाचा रोल आहे तो लिम्फोसाइट. दुसऱ्या ज्या सेल्स आहेत या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत, ह्या बॉडीमध्ये स्कॅटर्ड असतात. बघा, देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल्स इन्वॉल्व इन द वर्किंग ऑफ इम्युन सिस्टीम. दे आर लिम्फोसाइट्स अँड अँटीजन प्रेझेंटिंग सेल. नाउ लिम्फोसाइट्स आर द मेन सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम. दे लाइक द अदर ब्लड कॉर्पस्कल्स अराइज फ्रॉम स्टेम सेल ऑफ द बोन मॅरो, ज्याचं नाव आहे स्टेम सेल्स द हिमॅटोसाइटोब्लास्ट. त्या स्टेमचं नाव आहे हिमॅटोसाइटोब्लास्ट, जे फिटस मध्ये लिव्हर मध्ये असतात आणि ऍडल्ट मध्ये बोन मॅरो मध्ये असतात. सो इन शॉर्ट, बोन मॅरो मध्ये असलेले स्टेम सेल्स ज्याचं नाव आहे हिमोसाइटोब्लास्ट और यू कॅन से स्टेम सेल, सम ऑफ देम अंडरगोज डिफरेंशिएशन इन द गट असोसिएटेड ब्रिसल लिम्फॉइड टिश्यू, म्हणजे कोण, टॉन्सिल्स, पेअर पॅचेस, लिम्फ नोड सगळे जे आहेत ते, अँड आर कॉल्ड, म्हणून त्याला बी लिम्फोसाइट म्हणतात, बी यू आर एस एल ब्रुसेल्स और बी लिम्फोसाइट. सो हे याच्यापासून बी लिम्फोसाइट तयार होतात. हा, चुकून मगाशी सांगताना तुम्हाला उलट सांगितलं, मी माझ्याकडनं सांगताना चुकून उलट सांगितलं गेलं, मी हे टी लिम्फोसाइट सांगितले, तसं नाही आहे, हे चुकून सांगताना मी उलट सांगितलं, हे बी लिम्फोसाइट आहे. तर उरलेले जे काय सेल्स आहेत हे सगळे सेल्स थायमस ग्लँड मध्ये, म्हणजे उरलेले सेल्स आहेत लिम्फोसाइट डिफरेंशिएट झालेले हे थायमस ग्लँड मध्ये जातात आणि ते टी लिम्फोसाइट म्हणून तयार होतात. पण हे कसे तयार होतात, तर थायमस ग्लँड मध्ये थायमोसिन नावाचं हॉर्मोन आहे, हे थायमोसिन नावाचं हॉर्मोन हे मॅच्युअर करायचं काम करतो. सो ऑब्विसली आता दोन प्रकारचे लिम्फोसाइट तयार झाले, एक झाले बी लिम्फोसाइट आणि दुसरं झालं टी लिम्फोसाइट. सो द मॅच्युअर लिम्फोसाइट्स पासेस इन टू बॉडी फ्लुइड दॅट इज ब्लड अँड लिम्फ and circulate into the body. आता ते ब्लड मध्ये आणि लिम्फ मध्ये येणार. मेनी ऑफ देम स्टे इन द लिम्फ नोड, त्यातले काही जे आहेत ना ते लिम्फ नोड मध्ये थांबतात. द बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट फॉर्म ह्युमरल और अँटीबॉडी मीडिएटेड सिस्टीम दॅट इज AMIS अँड सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम दॅट इज CMIS. थोडक्यात बी लिम्फोसाइट पासून अँटीबॉडीज तयार होतात, म्हणून त्याला म्हणतात बी लिम्फोसाइट पासून तयार होणार त्याला म्हणतात अँटीबॉडी मीडिएटेड इम्युन सिस्टीम AMIS. तर टी लिम्फोसाइट पासून ह्यालाच ह्युमरल इम्युनिटी असं सुद्धा म्हणतात. अँटीबॉडी मीडिएटेड इम्युन सिस्टीमलाच ह्युमरल इम्युनिटी असं म्हणतात. तर टी लिम्फोसाइट पासून जी तयार होते त्याला म्हणतात सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम दॅट इज CMIS. अल्टिमेटली टी लिम्फोसाइट ना बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करतो अँटीबॉडी तयार करायला, आपण पुढे बघणार आहोत. पण हे दोन प्रकारचे लिम्फोसाइट तयार होतात, एक टी लिम्फोसाइट आणि दुसरा म्हणजे बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट हे लिम्फ नोड मध्ये तयार होतात, जे मी मगाशी सांगितलं स्टेम सेल किंवा हिमोसाइटोब्लास्ट. हे हिमोसाइटोब्लास्ट किंवा स्टेम सेल्स डिफरेंशिएट होऊन काही डिफरेंशिएट झालेले सेल्स लिम्फ नोड मध्ये येतात आणि लिम्फ नोड मध्ये येऊन बी लिम्फोसाइट तयार करतात. तर काही लिम्फोसाइट डिफरेंशिएट होऊन थायमस ग्लँड मध्ये येतात, थायमोसिन मुळे ते मॅच्युअर होतात आणि त्यापासून टी लिम्फोसाइट तयार होतात. म्हणजे अल्टिमेटली टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट तयार होतात. बी लिम्फोसाइट तयार होतात त्याला ह्युमरल इम्युनिटी म्हणतात किंवा अँटीबॉडी मीडिएटेड इम्युन सिस्टीम म्हणतात AMIS.
तर टी लिम्फोसाइटला म्हणतात सेल मीडिएटेड इम्युन सिस्टीम म्हणजे सी एम आय एस. दोघही इम्युन सिस्टीम साठी आवश्यक आहेत म्हणजे अँटीजेनच्या अगेन्स्ट फाइट करण्यासाठी. बोथ द इम्युन सिस्टीम नीड अँटीजेन टू कम इन इनटू ऍक्शन बट दे रिस्पॉन्स इन डिफरंट वे. दोघी काम एकच करतात पण त्यांचा ऍक्शन जी आहे रिस्पॉन्ड करण्याची वेगवेगळ्या पद्धतीची आहे. कशी आहे बघूया आपण. आता आपण बघूया मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट टू अँटीजेन. म्हणजे अँटीजेन आत गेल्यानंतर टी लिम्फोसाइट कसा रिस्पॉन्स देतो, काय मेकॅनिझम करतो. ह्यात काय होतं लक्षात घ्या, ज्यावेळेला अँटीजेन आत जातो तेव्हा टी लिम्फोसाइट स्टिम्युलेट होतो किंवा सेन्सिटिव्हिटी वाढते. अँटीजेन साठी टी लिम्फोसाइट सेन्सिटिव्ह आहे. एकदा याची सेन्सिटिव्हिटी वाढली, एकदा तो सेन्सिटिव्ह झाला की टी लिम्फोसाइट ना क्लोन ऑफ टी सेल तयार करतो. क्लोन ऑफ टी सेल याचा अर्थ काय, तर टी लिम्फोसाइट स्वतःसारखेच टी लिम्फोसाइट तयार करतो ज्याला क्लोन म्हणतो आपण. तुम्हाला माहिती आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पॅरेंट्स कडनं असलेलं जेनेटिक मटेरियल डॉटर सेल्स कडे जातं जे एक्झॅक्टली सिमिलर असतं म्हणून त्याला क्लोन म्हणतो. तसं हे टी लिम्फोसाइट असंख्य टी लिम्फोसाइट सेल्स तयार करतात जे क्लोन असतात म्हणून त्याला टी क्लोन म्हणतात. पण हे सेल्स काम मात्र वेगवेगळे करतात. ऑल टी लिम्फोसाइट्स आर सेम बट दे परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन. चार प्रकारचे ते सेल्स आहेत. एकाला म्हणतात हेल्पर टी सेल, दुसऱ्याला म्हणतात किलर टी सेल, तिसऱ्याला म्हणतात मेमरी टी सेल, सॉरी तिसऱ्याला म्हणतात सप्रेसर टी सेल आणि चौथ्याला म्हणतात मेमरी टी सेल. या चारींची नावं त्यांच्या कामाप्रमाणे आहेत बघूया आपण. ऑन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ अन अँटीजन, जेव्हा हा अँटीजन या टी लिम्फोसाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये व्यवस्थित आहे का, त्यावेळेला टी लिम्फोसाइट्स फॉर्म ए क्लोन ऑफ टी सेल. क्लोन म्हणजे टी सेलची पासून असंख्य टी सेल्स तयार करतो. टी लिम्फोसाइट पण असंख्य टी सेल्स तयार करतो विच आर सिमिलर बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन. पण त्यांचं फंक्शन मात्र वेगवेगळे. कोणत्या चार प्रकारचे आहेत, तर ते आता सांगितल्याप्रमाणे टी लिम्फोसाइट्स आर हेल्पर टी सेल. नावामध्येच दडलंय बघा, हेल्पर हेल्प करतात. किलर टी सेल डिस्ट्रॉय करायचं काम करतात ज्याला सायटोटॉक्सिक टी सेल म्हणतात. सप्रेसर टी सेल रिएक्शन झाल्यानंतर ती इम्युन सिस्टीम सप्रेस करायची काम करतात, कायम चालू राहील. आणि त्याच्यानंतर सप्रेस झाल्यानंतर जे तयार झालंय ज्याच्या अगेन्स्ट अँटीजेनच्या अगेन्स्ट सगळं तयार झालंय ती मेमरीमध्ये ठेवायचं काम करतात, दॅट इज कॉल्ड मेमरी टी सेल. सो हे चार सेल एकत्र काम करतात. कोणते कोणते, एक म्हणजे हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल अँड मेमरी टी सेल. आता प्रत्येकाचं आपण फंक्शन बघूया. हेल्पर टी सेल बघा, हेल्पर टी सेल सर्वात महत्वाचं आहे. वेन हेल्पर सेल सेन्सिटाइज, एकदा ही हेल्पर सेल सेन्सिटाइज झाली की सेन्सिटाइज झालेली हेल्पर सेल एक प्रकारचं केमिकल तयार करते, ओके, ज्याचं नाव आहे लिम्फोकायनेज. इट प्रोड्यूस लिम्फोकायनेज अँड लिम्फोकायनेज परफॉर्मिंग सेव्हरल फंक्शन्स. लिम्फोकायनेज म्हणून हेल्पर टी सेल महत्वाचं आहे. आता तुम्ही जर एक 10-15 दिवसापूर्वी टीव्हीवरती ते कोविड वॅक्सिनचं वॅक्सिन म्हणजे आपले जे काय ती कंपनी पुण्याची ती सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेलं जे काय वॅक्सिन आहे त्याची स्पेशालिटी सांगितलेली. ती स्पेशालिटी असं सांगितलेली की हेल्पर टी सेल तयार करतो. तो हेल्पर टी सेलचा उपयोग काय बघा, हेल्पर टी सेल प्रोड्यूस लिम्फोकायनेज आणि तो काय काम करतो, तर तो अजून टी सेलला तयार करायचं काम करतो म्हणजे टी सेल प्रॉलिफरेट करायचं काम करतो. हेल्पर टी सेल टी लिम्फोसाइट म्हणजे टी सेल तयार करायचं काम करतो एक्स्ट्राचे. सो पहिलं सर्वात फंक्शन आहे ते म्हणजे प्रॉलिफरेशन ऑफ अदर टी सेल, अजून टी सेल तयार करायचं काम करतो. दुसरं अतिशय महत्वाचं काम आहे स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट तयार करतो एक्स्ट्राचे, ऑलरेडी तयार झालेलेच आहेत तिकडे, प्लस अजून बी लिम्फोसाइट तयार करतो म्हणजे बी लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करणार ना, म्हणून बॉडीमध्ये अजून अँटीबॉडीज तयार होतात. नॅचरल होतात त्या वेगळ्याच,
ऍक्च्युअल बी लिम्फोसाइट पासून तयार होतात त्या वेगळ्याच, पण ह्याच्यापासून पण अँटीबॉडीज तयार होतात आणि मॅक्रोफेज तयार करतो म्हणजे फॅगोसाइटिक सेल तयार करतो. म्हणून ते वॅक्सिन जे आहे ते सर्वात चांगलं आहे असं म्हटलंय त्यांनी, असं त्यांनी दावा केलाय किंवा चांगलं आहे. त्याचं कारण का, तर मुळात अँटीबॉडी तयार होतातच, प्लस हेल्पर टी सेल पण याच्यात तयार होत आहेत. हेल्पर टी सेल जर तयार झाल्या तर ते काय करतील, ते अजून स्ट्रॉंग करतील आपली इम्युन सिस्टीम अकॉर्डिंग टू दॅट कोविड वॅक्सिन. का करतील, तर ते एकतर जास्तीत जास्त टी सेल तयार करतील, बी लिम्फोसाइटला पण स्टिम्युलेट करतील की जेणेकरून जास्तीत जास्त अँटीबॉडीज तयार होतील. म्हणून हे वॅक्सिन चांगलं आहे असं म्हटलं जातं. आणि मॅक्रोफेज हेल्पर टी सेलचे सर्वात महत्वाचं फंक्शन आहे. जेव्हा हेल्पर टी सेल सेन्सिटाइज होतो तेव्हा हेल्पर टी सेल हे एमसीक्यूला विचारतात ना, इट प्रोड्यूस लिम्फोकायनेज, LYMPHOKINES, लिम्फोकायनेज. अँड लिम्फोकायनेज परफॉर्मिंग सेव्हरल फंक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन इज प्रॉलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स. प्रॉलिफरेशन याचा अर्थ अजून टी सेल तयार करतो. सेकंड, स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करतो अँटीबॉडीज तयार करायला, कारण बी लिम्फोसाइट पासून अँटीबॉडीज तयार होतात. आणि मॅक्रोफेज म्हणजे फॅगोसाइटिक मुव्हमेंट साठी फॅगोसाइटिक सेल तयार करतो. सो हे झालं हेल्पर टी सेल, म्हणून त्याला हेल्पर टी सेल म्हणतात. किलर टी सेल लावामध्येच आहे. किलर टी सेल किल करायचं काम करतो, म्हणजे जे काही फॉरेन पार्टिकल्स आले बरोबर ना, त्यांच्यावरती कोटिंग करून त्यांना मारून टाकायचं काम करतो, परफोरिंग तयार करून. सो दे डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्व्हेंडिंग मायक्रोब्स इन्फेक्टेड बाय सेल्स अँड कॅन्सरस सेल्स. सो टी सेल डायरेक्टली अटॅक करून त्यांना मारून टाकतो. द किलर टी सेल मारतो कसा, द किलर टी सेल बाइंड्स इन्फेक्टेड सेल्स. जे सेल्स इन्फेक्टेड आहेत त्या सेल्सला किलर सेल बाइंड करणार आणि परफोरिन नावाचं सिक्रेशन तयार करणार. इथे सायटो लिम्फोकायनेज आहे, हे परफोरिन आहे, पण एमसीक्यूला विचारतात. अँड दिस परफोरिन्स काय करतात, तर परफोरिन्स फॉर्म ए होल इन इन्फेक्टेड सेल. इन्फेक्टेड सेल्स आहेत ना, त्याला डिस्ट्रॉय करायला सुरुवात करतात, होल करतात आणि डिस्ट्रॉय करायला सुरुवात करतात. इट ऑल्सो रिलीज सबस्टन्स दॅट किल्स द सेल. आणि ते जे सेल्स आहेत कुठले, फॉरेन सेल्स, म्हणून या त्यांना सायटोटॉक्सिक टी सेल असं